अभिनंदन महाराष्ट्राचे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांमधील वक्तव्याला आणि ध्वनिचित्रफितीला भाजप तशाच प्रकारे उत्तर देणार असल्याने निवडणूक आयोगाने तपासून मगच ते दाखवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आयोगाकडे केली आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांना भाजपतर्फे येत्या शनिवारी 27 एप्रिल रोजी उत्तर दिलं जाणार आहे. मनसेच्या खास ध्वनिचित्रफित शैलीत उत्तर दिलं जाणार असल्याने विनोद तावडे यांनी ही माहिती दिली होती. मात्र आता त्याला मिलिंद देवरा यांनी आक्षेप घेतलाय. भाजपचे उत्तर प्रचार संपल्यानंतर छापून येणार असल्यामुळे यावर कोणालाही आपलं म्हणणं मांडता येणार नाही. त्यामुळे भाजपतर्फे जे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत ते निवडणूक आयोगाने तपासून बघावेत अशी मागणी देवरा यांनी केली आहे. AM News स्पंदन महाराष्ट्राचे.